नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपण मॅथमॅटिक्स वनचा दहावीच्या मॅथमॅटिक्स वनचा प्रकरण तिसरं अंकगणिती श्रेणी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टार्ट केलेलं आहे. त्याचा प्रॅक्टिस सेट 3.1 आपला झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 ची आपण तयारी करतोय. प्रॅक्टिस सेट 3.2 साठी मी ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यानंतर आज आपण आता प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवतो आहे. या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये सराव संच 3.2 मध्ये एकूण 10 गणित आहे बाळांना. ते 10 च्या 10 गणित जर तुम्हाला यावं असं वाटत असेल तर याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ तुम्हाला बघावेच लागतील. ओके, त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा चांगला कळेल. ओके, तर ह्या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये 10 गणित आहे. ते 10 च्या 10 गणित आपण आता घेणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला, आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णू मुळे सर, याला जर आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर बाजूला असलेलं जे बेल आयकॉन आहे ते पण दाबा, जेणेकरून मी याच्यानंतर कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला मिळेल. ओके, वन्स अगेन प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. ओके, तर बघा आता सराव संच 3.2 बघूया आपण, प्रॅक्टिस सेट 3.2 बघूया आपण. प्रॅक्टिस सेट 3.2 जर तुम्हाला यावा असं वाटत असेल तर यासाठी तुम्हाला हे सूत्र पाठ करावं लागेल, हे टीएलचं सूत्र. कारण अख्खा प्रॅक्टिस सेट 3.2 ह्या एका सूत्रावर आहे. टी एल बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिला डी. टी एल इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. हे काय आहे? हे एनवे पदाचं सूत्र आहे. एन्थ टर्मचा फॉर्म्युला आहे हा. एनवे पद, एन्थ टर्म, त्याला जनरल टर्म म्हणतात किंवा सामान्य पद म्हणतात. ओके, होप तुम्ही ते पाठ केलेलं असेल. आपण ऑलरेडी जे प्रकारचे गणित शिकलेलो आहे ते पण चांगले लक्षात तुमच्या आलेले असतील तर पुढचा भाग आपण बघूया. तर बघा आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपल्याला एकूण 10 प्रश्न बघायचे. त्यातला हा पहिला प्रश्न. प्रश्न पहिला काय आहे की खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. म्हणजे तुम्ही काय करा, हे सगळे ब्रॅकेट्स तुम्ही फिल करा. ओके, ते एकदम इझी आहे, तुम्हाला माहितच येते सगळ्यांनी. समजा ही एक अंकगणिती श्रेणी आहे 1, 8, 15, 22 अँड डॅश. आता तुम्हाला सांगायचं की ए किती इथे. ए म्हणजे तुम्हाला माहिती पहिलं पद, फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद म्हणजे ए. ए म्हणजे किती मग? एक. त्याला T1 पण म्हणतात. म्हणून T1 पण किती? एक. आणि T2 किती आहे? 8. T3 किती आहे? 15. राईट, असे बॉक्स भरायचे. आणि मग T2 मायनस T1 करा. T2 किती तुमचा? 8. T1 किती आहे? 1. 8 एक केला 7. T3 मायनस T2 करा. T3 किती तुमचा? 15. T2 किती आहे? 8. 15 केले खाली उरले 7. आणि जर असं प्रत्येक वेळा फरक 7 येतो तर डी किती म्हणणार आपण? 7. खरं तर डी काढताना तुम्ही 2-3 वेळा फरक काढायची गरजच नाही, एकाच वेळा काढायला पाहिजे खरं तर. कारण अंकगणिती श्रेणीचा अर्थच तो असतो की सगळे फरक सारखे असतात. ओके, मग इथं तुमचा डी सारखा येणार असेल पण हे त्यांच्या ब्रॅकेट्स असल्यामुळे आपण दोनदा फरक काढलेला. जर आपल्याला प्रत्यक्ष फरक काढायचा असेल तर आपण एकदाच काढू. ओके, पण या त्यांच्या ब्रॅकेट ए T1 T2 T3 आणि मग तो फरक आणि मग हा फरक आणि मग एकदम इझी. बघा पुढचं, बघा सांगा आता इथे सांगा ह्या ब्रॅकेट्स. बघा T1 बरोबर किती येणार तुमचं? 3. T2 किती येणार? 6. T3 किती येणार? 9. T4 किती येणार? 12. येणार सगळ्यांना पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. ते बरा, मग T2 मायनस T1 आता डायरेक्ट काढायला लावलं त्यांनी. हे आणि हे वजाबाकी डायरेक्ट करा. T2 T1 वजा करा तर उत्तर येतं 3. तसं T3 मायनस T2 पण किती येणार? 3च. आणि म्हणून T1 किती येणार? 3च. एकदम इझी इझी. बघ एकदम इझी, याची काही जास्त प्रॅक्टिस पण घ्यायची गरज नाही. ऑलरेडी तुम्हाला माहिती येते सगळ्यांना. इथे बघा, सांगा T1 किती येणार? -3. कारण ही श्रेणी कोणती आहे? थर्ड नंबरचं गणित दाखवतोय मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 मधलं -3, -8, -13, -18 डॅश. पहिलं पद -3 आहे, दुसरं पद -8 आहे, तिसरं पद -13 आहे, चौथं पद -18 आहे. लक्षात येतंय तुमच्या? हा, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद. म्हणून T2 T1 जर तुम्ही केलं याच्यातून हे जर मायनस केलं तर असं होईल. बघा -1 मधून तुम्हाला -3 करायला लागेल. म्हणून -1 + 3 येईल ते, आणि मग -5 येईल. बघा तसं काय मायनस होते ते तुम्ही लक्षात घ्या. या सेकंड टर्म मधून थर्ड फर्स्ट टर्म मायनस कसा केला बघा. सेकंड टर्मला ब्रॅकेट दिला, फर्स्ट टर्मला ब्रॅकेट दिला, मध्ये मायनस, 2 मायनसचं प्लस झालं, 8 × 3 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणून हा डिफरन्स -5 येईल, तर हा पण -5 येईल. आणि तो -5 आला तर फर्स्ट टर्म किती तुमचं? -3. आणि कॉमन डिफरन्स किती तुमचा? -5. एकदम इझी. हे मी काही शिकवायची गरजच नाहीये तुम्हाला, तुम्हाला ऍटोमॅटिकली आलंच पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण अंकगणिती श्रेणीचं गणितच हे असतं की T1 बरोबर किती आहे? 70. T2 बरोबर किती आहे? 60. T3 बरोबर किती आहे? 50.
सांगा मग तुमचा ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 70 आणि डी काढताना तुम्ही या सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म जर वजा केला तर तुमचा -10 येईल. तो 60 - 70 म्हणजे -10 येईल की नाही हे लिहायची गरज नाही तुम्हाला, पण इथं लिहिण्यासाठी मी ते तुम्हाला दाखवतो. एकदम इझी, मी जास्त वेळ देत नाही बाळांनो याला, हे तुम्हाला येतं सगळ्यांना ओके, आणि त्याच्यावर आधारलेलं मी हा एक होमवर्क देतो तुम्हाला. एवढं एक गणित करून बघा आणि मला ते दाखवा. हा आपला पहिला प्रश्न आहे ओके. तर आता आपण पहिला प्रश्न बघितलेला आहे, आता आपण दुसरा प्रश्न बघूया. हा मी सांगितलं तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला 10 गणित करायचे ओके, तर त्यातला दुसरा प्रश्न बघू आपण. आता ऍक्च्युली मी फळ्यावरती दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा 4 प्रश्न लिहिलेले आणि सगळे एकाच टाईपचे. मी तुम्हाला पहिलंच या सराव संचाच्या अगोदर जे 2 व्हिडिओ दाखवले तुम्हाला, मी त्याच्यात तुम्हाला 3 टाईपची गणित शिकवलेली. त्यातली एक टाईप होती बघा की अंकगणिती श्रेणीची ते सुरुवात करून देतील आणि तुम्हाला कितवं पण पद काढायला होती. 17 पद काढा म्हणजे फाइंड 17th टर्म, 20 पद काढा फाइंड 20th टर्म, 25 पद काढा फाइंड 25th टर्म. तर त्यावेळी तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे tn बरोबर a प्लस एन मायनस 1 गुणिला डी. हे सूत्र चांगलं पाठ करा, tn इज इक्वल टू a प्लस एन मायनस 1 इंटू डी ओके. तर आता बघा, पण हा प्रश्न थोडा हटके. ते काय म्हणताय, पहिल्यांदा ही जी क्रमिका आहे ना ही अंकगणिती श्रेणी आहे का हे ठरवा एकदा. ही अंकगणिती श्रेणी आहे का हे ठरवा आणि असेल तर हिचे तुम्ही 20 पद काढा. फाइंड 20th कम डायरेक्ट बोलली नाही की ते हे अंकगणिती श्रेणी आहे, तुम्ही ठरवा. फर्स्ट ऑफ ऑल डिटरमाइन इफ इट इज एपी ऑर नॉट एपी, अँड इफ इट इज एपी देन फाइंड इट्स 20th टर्म ओके. म्हणून हा प्रश्न वाढला. याच्यात आता पहिल्या प्रॅक्टिस सेटची पण थोडीशी तुम्हाला वापर करावा लागेल, सगळे फरक चेक करावा लागेल. T1 बरोबर -12, T2 बरोबर -5, T3 बरोबर 2, T4 बरोबर 9, T5 बरोबर 16, अँड T6 बरोबर 23, अँड T7 इज इक्वल टू 30. आता आपल्याला डिफरन्स काढायचे बघा. पहिला डिफरन्स T2 -T1, कारण T2 किती बघा -5 आणि T1 -12 मध्ये मायनस, मग -5 आणि +12, 12 × 5 गेलं का किती तुला सांगा 7. हा पहिला डिफरन्स आहे ओके. दुसरा डिफरन्स काढा T3 -T2, T3 किती बघून घ्या तुमचं 2 आणि -5, मग 2 आणि -5 म्हणजे +5 आणि 2 × 5 किती 7. फरक काढतोय बघा, पहिला प्रॅक्टिस सेट झालाय आपला ऑलरेडी, त्याच्यात हे गणित शिकलो होतो आपण. ही अंकगणिती श्रेणी कधी असते, जेव्हा सगळे फरक सारखे येतात तेव्हा. आणि फरक कसा काढता, पुढच्या पदातून मागचं पद वजा करता. एकदा T2 तून T1, मग T3 तून T2, मग T4 मधून T3, मग T5 मधून T4, मग T6 मधून T5, मग T7 मधून T6, एवढे फरक काढायचे आपल्याला. आता शिक आपण 2 काढले. आता तिसरा भाग T4 - T3, सांगा T4 किती तुमच्याकडे, T4 हे तुमच्याकडे 9 आणि त्याच्यातून 2 मायनस करा, लगेच उत्तर येईल 7. आपण फरक 7 आलाय, आपण फरक 7 आलाय, आपण 7 आलाय. आता पुढचा T5 - T4 ओके, T5 - T4 करा तर T5 16 आहे, 16 तून 9 वजा करा, ते पण उत्तर किती येतं 7च. नंतर T6 मधून T5 वजा करा, ते किती 23 मधून 16 वजा करा, ते पण उत्तर किती येतं 7च. मग नंतर T7 मधून T6 वजा करा. इथं काय केलंय त्यांनी, आपल्याला जास्त पद देऊन ठेवले बाळांनी, आणि जास्त पद दिल्यावरती आपल्याला जास्त वेळा फरक करावा लागतो. पद किती वेळा दिले त्यावर डिपेंड करतं. इथं 7 पद दिले म्हणून 6 वेळा डिफरन्स काढावा लागला मला. जर याऐवजी 4च पद दिले असते तर 3च वेळा डिफरन्स काढावा लागला असता. पण सगळ्या वेळा डिफरन्स चेक करा तुम्ही किती आलेला आहे सांगा मला 7. म्हणून तुम्हाला इथे एक वाक्य लिहावं लागेल की येथे सामान्य फरक स्थिर आहे आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे ओके. म्हणजे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट देअरफोर दिस इज एपी. आणि आता जर ती एपी असेल, आता एपी आहे, तर आता 20 पद काढून दाखवा. आता सराव संच 3.1 सगळे, हे तर सराव संच 3.1 मध्ये शिकलोय आपण की सगळे फरक जर सारखे येत असेल, सगळे डिफरन्स जर सारखे येत असेल, तर तिला अंकगणिती श्रेणी म्हणतात, तिला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात. आणि इथं सगळे फरक सारखे आलेले आहेत. आता आपल्याला 20 पद काढण्यासाठी पहिल्यांदा ए माहिती पाहिजे. ए म्हणजे पहिलं पद किती तुमचं -12,
डी डी फरक फरक कि सभी सात मग टी एन चे सूत्र टीएन बरबर ए प्लस एन माइनस ए गुणीला डी मग टी वीस का माइनस बारह घया एन मध्ये 20 भरा माहिती ना बाकीचं सगळं येतं ना तुम्हाला टी 20 काढण्यासाठी इथे एन 20 भरतात ए किती तुमचा माइनस 1 इथे 20 माइनस 1 गुणिले 7 माइनस 12 प्लस इथे 19 7 19 होतात बघा 20 1 गेलो आणि 19 7 126 होतात आणि मग 126 19 7 सॉरी 19 7 किती बघा 7 93 7 1 7 7 13 133 होतात बाळांनो मग 133 मधून 12 जर तुम्ही काढले कारण वजा असल्यामुळे तर उत्तर येतं बघा 121 म्हणून तुमचं विसावं पद किती आहे तर 121 लक्षात येते का तुम्हाला इथं दोन गणितांचं कॉम्बिनेशन पहिलं गणित होतं की ही एपी आहे की नाही आहे ठरवा फर्स्ट ऑफ ऑल डिसाइड वेदर इट इज एपी ऑर नॉट एपी एपी की नाही हे सांगण्यासाठी मला टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह टी 67 द्यावं लागलं आणि मग सगळे डिफरन्स काढावं लागले सगळे डिफरन्स सारखे आल्यामुळे मी एपी म्हटलो आणि एपी म्हटल्यामुळे मी टीव्हीस लक्षात येते का मेन गणित हे होतं याचं या प्रॅक्टिस सेटचं की तुम्हाला कोणत्या पण क्रमांकाचं काय काढता आलं पाहिजे टर्म काढता आला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना अगदी सोपं आहे आता इकडे बघा तिसऱ्या प्रश्नापासून तर एकदमच इझी बघा हा तिसरा प्रश्न बघा तुम्ही हा दिलेली श्रेणीची सुरुवात करून सांगा मग ए म्हणजे काय ए म्हणजे टी वन ए म्हणजे 12 राईट आणि डी म्हणजे काय टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन म्हणजे 16 मायनस 12 आणि 16 मायनस 12 म्हणजे 4 असं ए आणि डी काढता येतो की नाही तुम्हाला आणि ए आणि डी काढल्यानंतर 24 बरोबर काढण्यासाठी टी एनचं सूत्र लिहा टी एन बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिले डी आता तुम्हाला टी 24 काढायचं आहे टी 24 काढायचं आहे कारण 24 पेपर काढा बोलले ते फाइंड 24th टर्म देअरफोर टी 24 ए म्हणजे किती 12 एन म्हणजे 24 वजा ए गुणिले 4 समजतंय का बाळांनो हा ए कसा आला कळाला का हा डी कसा आला कळाला का आणि ए आणि डी का काढतात ते पण कळालं का केव्हा पण तुम्हाला जर किंवा पण पद काढायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अंकगणिती श्रेणीवरून ए आणि डी माहिती करून घ्यावा लागेल आणि जर तुम्हाला ए आणि डी कळाला तर तुम्ही टी एनचं सूत्र वापरू शकता अदरवाईज नाही ओके पुढे बघा 12 प्लस 23 किती 92 92 आणि 12 जर बेरीज केली तुम्ही तर 104 याचा अर्थ 24 पेपर किती आहे 104 तुम्ही असं रिमार्क देऊ शकता देअरफोर 24th टर्म ऑफ दिस एपी इज 104 म्हणून या अंकगणिती श्रेणीचे चोवीसवे पद 104 आहे ओके एकदम इझी हेच तर गणित काल बघितली मी खूप गणित केली होमवर्कला तुम्हाला हे श्रेणीची मी सुरुवात करून देणार आणि तुम्हाला कितव पण पद काढायला लावणार अगदी सेम आहे बघा आता इथे पण सांगा ए म्हणजे टी वन म्हणजे किती सांगा तुमचा 7 आणि डी म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मधून टी वन वजा करा 13 तून 7 वजा केलं उत्तर किती येतं 6 याचा अर्थ डी 6 आणि आता मला 19 पद काढण्यासाठी टी एनचं परत काय वापरावं लागेल सूत्र लक्षात येते ना बाळांनो तुम्हाला तुमचं सूत्र पाठ झालं का सगळ्यांच्या टी एन सूत्र पाठ झालं का ते सूत्र पण पाठ करा आणि ते कुठे वापरता हे पण समजून घ्या ओके आता तुम्हाला टी किती काढायचे 19 मग ए किती तुमच्याजवळ 7 मग 19 मायनस 1 गुणिला किती 6 7 जशाच तसा 118 होतात बाळांनो 19 म्हणजे गेला 18 आणि 18 आणि 6चा गुणाकार डायरेक्ट करायचा ज्याला पाडेपाठ असतील त्याला डायरेक्ट जमेल आणि ज्याला पाडेपाठ नसेल त्याला गुणाकार करावा लागेल 108 येतो आणि मग उत्तर येते 115 याचा अर्थ 19 पेपर किती आहे 115 रिमार्क द्या तुम्ही ओके आता इकडे बघा लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या हा आता पुढे बघा इकडे हा हे पण तसंच बघा सांगा मला इथे ए बरोबर किती आहे टी वन म्हणजे किती आहे 9 आता डी काढा डी म्हणजे तुम्हाला टी टू मधून टी वन वजा करावा लागेल 4 तून 9 वजा करावं लागेल म्हणजे -5 येत आणि आता मला किती पद काढायचे 27 पद म्हणून टी एन बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिले डी इथं -5 का आलं कळा लागेल तुम्हाला कारण टी टू हे पद छोटे आहे आणि टी वन पद मोठे आहे ही अंकगणिती श्रेणी वाढत जाणार नाही कमी होत जाणार आहे सो डी इज मायनस ओके व्हेरी सिम्पल आता टी 27 काढायचंय ए म्हणजे 9 आणि इथं 27 वजा ए गुणिला -5 मायनस आया ब्रॅकेट लाय हे डी मायनस असल्यामुळे त्याला कशामध्ये घ्यायचं ब्रॅकेट मध्ये मग नंतर हे 9 लिहायचं आणि 27 गुणिले 26
आणि 26 आणि 5 चा गुणाकार 130 होतो. पण हे प्लस का कधी येत बसतो? कारण हा जो येणारा गुणाकार आहे तो मायनस येणार आहे बाळांना. असं का बरं? कारण तुम्ही जेव्हा मायनस नाही गुणता ना तेव्हा मायनस येतो. मग तुम्ही हा प्लस नाही लिहित डायरेक्ट मायनस लिहिलं असतं तरी झालं असतं. नाहीतर मग तुम्ही असं करा, एक स्टेप आणखी करा आणि मग उत्तर काढा 121. समजतंय का तुम्हाला सगळ्यांना काय म्हणतोय मी? हे प्लस न लिहिता डायरेक्ट मायनस लिहिलं तरी चालतं. म्हणजे प्लस लिहूच नका, डायरेक्ट मायनस लिहा. पण जर तुम्ही चुकून उकून प्लस लिहिलं तर मग लक्षात ठेवा तुमचा हा येणारा गुणाकार मायनस येणार आहे. कारण तुमचा डी कसा आहे? मायनस. डी मायनस असला की गुणाकार मायनस येतो. म्हणून हे उत्तर तुमचं आलं मायनस 121. आता मी याच्याच पुढे तुम्हाला अशाच टाईपची होमवर्कला गणित देतोय 5. तुम्ही समजून घ्या बाळांनो, याची प्रॅक्टिस करा. मी काल पण दिलते, आता पण देतो याच टाईपचे. बघा 5, 8, 11 आणि 14 अशी श्रेणी आहे आणि तुम्हाला इथं 16 पद काढायचंय. कितवं पद काढायचंय? 16. नंबर 2 9, 13, 17, 21 अशी श्रेणी आहे आणि तिचं तुम्हाला 25 पद काढायचंय. कितवं पद काढायचंय? 25. तिसरं 9, 15, 21, 27 अशी श्रेणी आहे आणि तिचं तुम्ही मला 31 पद काढून दाखवा. कितवं पद काढून दाखवा? 31. ओके 17, 10, 3, -4 अशी श्रेणी आहे आणि तुम्ही मला इथं 15 पद काढून दाखवा. ओके अँड द लास्ट वन इज 8, 5, 2, -1 आणि इथं पण तुम्ही मला 21 पद काढून दाखवा. असे 5 गणित मी होमवर्कला दिले. खरं तर आता हा प्रॅक्टिस सेट चालू आहे, मध्ये मध्येच होमवर्कला लिहायला नाही पाहिजे. पण तरी पण मी काय करतोय, एका प्रकारची गणित दिसले मला की ते मी तुम्हाला थोडेसे होमवर्कला देतो. ओके करा तुम्ही प्रॅक्टिस. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 6. लक्ष द्या तुम्ही, हे बघा 10 गणित आहे. हा मी त्यातले पहिले 5 दाखवले. पहिले 5 हे एकाच प्रकारचे गणित होते की तुम्हाला श्रेणीचं कितवं तरी पद काढावं लागत होतं. त्याचे मी होमवर्कला पण 5 गणित दिले तुम्हाला. ओके आता हे 6वं गणित बघा. 6वं एक गणित आहे, हा एक प्रकार आहे आणि 7वं हा एक प्रकार आहे. मग हा पॉईंट संपतो. तीनच प्रकारचे गणित आहे या पॉईंट मध्ये. आता हा काय प्रश्न आहे बघा, हा प्रश्न मी ऑलरेडी अगोदर पण घेतलाय तुमचा की 3 अंकी नैसर्गिक संख्या आहे तुमच्याकडे आणि त्यातल्या 5 ने भाग जाणारे किती संख्या आहे ते तुम्हाला शोधायचे. संख्या 3 अंकी आहे. तुम्हाला माहिती का 3 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 100 ने, नंतर 101, नंतर 102, नंतर अशा खूप आहे 999 पर्यंत. एवढ्या सगळ्या 3 अंकी संख्या आणि ह्या संख्या मला काय करायच्या? मोजायच्या. पण ह्या सगळ्याने मोजायच्या, यातल्या 5 ने भाग जाणार आहे. डिव्हिजिबल बाय 5. डिव्हिजिबल बाय 5 म्हटल्यावर मग इला 5 ने भाग जातो तर तुम्हाला बघावं लागेल. 100 5 ने भाग जातो कारण 5 ची एकदम सिंपल कसोटी बाळांनो की ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असतात त्यांना 5 ने भाग जातो. इफ द लास्ट डिजिट इज 0 or 5 म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट जर 0 किंवा 5 असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. एकदम सिंपल टेस्ट आहे. सो म्हणून पहिली संख्या आहे तुमची 100, दुसरी संख्या आहे 105, तिसरी संख्या आहे 110 अँड सो ऑन आणि शेवटची संख्या आहे 995. अशा त्या सगळ्या संख्या आहेत. या सगळ्या संख्या 5 ने भाग जाणार आहे. सर इथं 999 आहे. मान्य, 3 अंकी शेवटची संख्या 999 आहे पण हिला 5 ने भाग जात नाही. 5 ने भाग जाणारी संख्या शेवटची 995 आणि आता आपल्याला या संख्या किती आहे हे सांगायचं. या संख्या किती आहे? हाऊ मेनी नंबर्स दिस आर? बिकॉज ऑल दीज नंबर्स आर 3 डिजिट अँड डिव्हिजिबल बाय 5. सो मेनी. ते किती आहे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण काय करतो? स्टार्ट करतो आणि एड करतो आणि मग आपण सांगतो की ए म्हणजे T1 आणि T1 म्हणजे 100. हे तुम्हाला माहित झालेलं आहे. आणि डी म्हणजे काय? तर ह्या T2 मधून T1 तुम्ही काय करता? मायनस करता. 105 मधून 100 मायनस करा. उत्तर येतं 5, राईट ना? आणि याला तुम्ही कितवा नंबर म्हणता? TN. आणि हा नंबर TN आहे ना, मग आपण एनच फाइंड आउट करतो बाळांनो. आपल्याला जेव्हा कळतं ना की हा एनवा टर्म आहे, हा एनवा पद आहे, मग ते एन म्हणजे किती? 10 कि 15 कि 20 कि 50. जर यांची व्हॅल्यू 50 आली तर आपण म्हणून हे 50 व पद आहे आणि हे 50 व पद आहे याचा अर्थ या सर्व संख्या किती आहे? 50. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? आपल्याला ही संख्या कितवी आहे हे शोधायचंय. कारण ही संख्या कितवी आहे हे कळालं की आपल्याला ह्या सर्व संख्या किती हे कळून जातं बाळांनो. आणि मग ही संख्या कितवी असते? एनवी असते, एनव पद असत. आणि म्हणून या यांचं सूत्र लिहायचं, टीएन बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिला डी. हा झालेला आहे बघा हे गणित सुद्धा. 995 बरोबर ए म्हणजे 100, एन आपल्याकडे माहित नाहीये आणि डी म्हणजे 5. मग याच्यानंतर 100 आणि हे 5 ने कसं गुणता? 5 ने एन गुणलं. 5 एन 5 एक 5. काल काही लोकांनी 5 एन तर केलं पण हा एक जशाच तस ठेवला. 7 असेल तर 7 एन मायनस 7 एक 7. इथं तुम्ही 1 नाही लिहू शकत बाळांनी, इथं 5 येतं 5.
मग ये पांच जशास तसे शंभर मधून पांच गेले पंचाण्णव राइट तो नौशे पंचाण मग प्लस पंचाण इकडे होता माइनस पंचाण तो पांच तो वजाबाकी करा नौशे बरोबर पांच एन नौशेला पांच ने भागा बरोबर एन भागाकार जर केला तुम्ही तर पांच अठ्ठेचाळीस म्हणजे एन बरोबर एकशे ऐंशी येते बघा पाच एका पाच चार उभे पाच अठ्ठेचाळीस नऊशेला पाच ने भागल्यावर एकशे ऐंशी म्हणून आपण म्हणू शकतो त्या सर्व संख्या एकशे ऐंशी आहे त्या सर्व संख्या एकशे ऐंशी आहे दॅट ऑल नंबर्स आर 180 एकदम सोपं आहे आपला प्रश्न तुम्हाला कळला होता का की तीन अंकी संख्या संख्या तीन अंकी आहे पण पाच ने भागणार आहे म्हणून तीन अंकी संख्या तर शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत आहे पण आपल्याला पहिली संख्या शंभर घेता आली कारण तिला पाच ने भागतात कारण आपल्याला या पाच ने भागणाऱ्या संख्या बोलायच्या होत्या याला हा दुसरा प्रकार होता बघा गणिताचा त्याच्यात काय असतं शेवटचं पद माहिती असतं फक्त आपल्याला त्या पदाचं काय काढायचं असतं प्रमाण पद आपण त्याला एनुअ पद म्हणतो त्याचं सूत्र लिहितो अशा पद्धतीने आणि यांची व्हॅल्यू काढतो ओके हा दुसरा प्रकार आहे आणि हा एक तिसरा प्रकार हा तिसरा प्रकार खूप इम्पॉर्टंट काय बोलता येते की एका अंकगणित श्रेणीच्या अकरावे पद सोळा अकरावे पद म्हणजे टी अकरा अकरावे पद किती आहे सोळा अकरावे पद म्हणजे टी अकरा इलेव्हन्थ टर्म किती आहे सिक्स्टीन आणि एकवीसवे पद म्हणजे टी एकवीस ते किती आहे एकोणतीस तर तुम्ही एक्केचाळीसवे पद काढून टाकता कालच शिकवलं होतं तुम्हाला हा एक प्रकार दोन टी दिलेले असतात आणि एकटी फाईंड आउट करायचं असतं ते एका टी वरून चार ओळी दुसऱ्या टी वरून चार ओळी आणि मग समीकरण बनवून सोडवायचं आठवतं का तुम्हाला ते हा बघा परत मी आज मोगला या टाईपची पण गणित देणार तुम्हाला इथं काय करावं लागतं टी एन बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिले डी मग ती अकरा घ्यावं लागतं त्याला टी एन म्हणजे टी अकरा कारण हे अकरा उपाधी म्हणून मग ए जशास तसा यांच्या ऐवजी अकरा गुणिले डी मग ए प्लस अकरातून एक गेला दहा डी अकरातून एक गेला दहा डी उरतो ना ए आणि डी नाही आपल्याकडे फक्त एन अकरा आहे कारण हे अकरा उपाधी म्हणून येणं अकरा आणि टी अकराची किंमत सोळा मग याला इकडून घ्या आणि याला चिकडून घ्या आणि असं समीकरण नंबर किती म्हणा एक या चार ओळी इथं तुम्हाला लिहिता ह्या खूप इम्पॉर्टंट आहे एका टी साठी चार ओळी लिहाव्या लागतात तेव्हा आपल्याला एक समीकरण भेटतं मग दुसरा टी कोणता आहे टी एकवीस किती नाही मग टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक गुणिला डी मग टी एकवीस म्हणा त्याला टी एकवीस म्हटल्यावर ए तुमच्याकडे नाही एन एकवीस वजा एक गुणिला डी मग ए प्लस एकवीस मधून एक गेला वीस डी आणि ह्या टी एकवीसची किंमत किती आहे एकोणतीस मग हे इकडून लिहा आणि ते तिकडून लिहा असं एकदम सिंपल आहे बाळांना जमेल तर तुम्हाला या चार ओळी जमतील का तुम्हाला हे सूत्र लिहिल्यानंतर किमती कशा भरायच्या समजतं का हे नाही कळालं तर प्लीज मला फोन करून तुम्ही विचारा आणि याच्या पुढची स्टेप खूप सोपी असते कारण यांची वजाबाकी करावी लागते म्हणून तुम्ही आता काय करा समीकरण दोन मधून एक वजा करा समीकरण दोन मायनस एक करा तुम्ही आता बाय इक्वेशन टू मायनस वन नेहमी याच्या अशी इक्वेशन बनले की त्यांची वजाबाकी केली की डी भेटतो आणि मग डी भरला की ए भेटतो आणि ए आणि डी भेटला की मग आपल्याला पाहिजे तो डी काढता येतो म्हणून वजाबाकी करा म्हणून ए प्लस वीस डी बरोबर एकोणतीस आणि ए प्लस दहा डी बरोबर सोळा करावा ना बाकी आता वजा 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 तर हे दोघं कट विसातून दहा गेले दहा डी आणि यांची वजाबाकी तेरा आली बघा तेरा आल्यानंतर गोल झाला बघा दहाच्या पाड्यात तेरा येतात का आता नाही म्हणून पॉइंट मध्ये उत्तर आले येऊ द्या पॉइंट मध्ये आलं तर पॉइंट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये कधी कधी होत असं एखादा आन्सर पॉइंट मध्ये येऊ शकतं काल मी जेवढे पण गणित दिले तेव्हा इथे भाग जायचा आणि साधा अंक भेटायचा आज पॉइंट मधला अंक भेटला कारण दहा आणि तेराला भाग जात नाही म्हणून शून्य घटून एका अंकानंतर पॉइंट द्यावा नंतर म्हणावं लागतं की पुट डी इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन नंबर 1 ह्या स्टेप तुम्ही चांगल्या समजून घ्या एकदम इझी बाळांनी गणित राईट मग ए प्लस दहा कंसात 1.3 आणि हा 16 दशांश 1.3 ना डीची किंमत मग ए 13 आहे 130 एकांकानंतर पॉइंट बरोबर 16 म्हणजे ए प्लस 13 बरोबर 16 आता जर ए काढायचं असेल तर 16 तून 13 वजा करा उत्तर येतं 3 ए भेटला डी भेटला काल का काय म्हटलं काल पण दिलते मी हे गणित तुम्हाला घरी करायला तीन गणित दिलते बऱ्याच मुलांनी एकदम सुंदर करून दाखवलेले काही मुलं अंकी सुद्धा गणित करत नाहीये होमवर्कचे त्यांनी जर ते गणित केले नाही तर त्यांना हे काढण्याचं काही चान्स नाही बाळांनो तुम्ही हे गणित मी आज परत होमवर्कला देतो तुम्हाला दोन तीन हे तुम्ही करा ओके आता ए 3 आला डी 1.3 आला आता 41 करा म्हणून टी एन बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिले डी ही 41 काढायचा आहे तुम्हाला आणि ए किती तुमच्याकडे 3 हा 41 वजा 1 आणि हा 1.3
राइट ना। आता हा तीन हा 41 मधून 1 गेला 40 उरतो बघा, 40 ला 1.3 ने गुणायचे, 40 ला 3 चा गुणाकार 520 येतो बघा, पण एका अंकानंतर पॉइंट, म्हणून 3 + 52 आणि मग 52 आणि 3 = 55 नाही कळालं का तुम्हाला? समजून घ्या तुम्ही, हे गणित एकदम सोपं असतं। याच्या गणिताची खासियत काय? दोन दोन टी देता आणि एक टी काढायला, मग एका टीचं एक समीकरण दुसऱ्या टीचं दुसरं समीकरण, दोन्ही समीकरणांची वजाबाकी डी भेटतो, डी समीकरण एक मध्ये भेटला भरला की ए भेटतो आणि मग जो पी काढायचा तो भेटतो। आता मी तुम्हाला होमवर्कला या टाईपची दोन मिनिटं देतो, पण तुम्ही मला ते प्लीज करून द्या। ओके, टी 9 बरोबर समजा आहे 43 आणि टी 11 बरोबर आहे समजा 53, तर तुम्ही टी 27 काढून द्या। आणि त्याच्यानंतर आणखी एक होमवर्कला देतो मी तुम्हाला, ही 7 बरोबर आहे समजा 34, ती 13 बरोबर आहे समजा 64, तर तुम्ही मला टी 31 काढून द्या। असे दोन गणित मी तुम्हाला या टाईपचे पण होमवर्कला दिले। आतापर्यंत 7 गणित झाले, या प्रॅक्टिस सेट मध्ये सगळे 10 गणित आहे। ओके, तर आता आपण 8वं गणित बघूया बाळांनो। 10 गणित आहे सगळे 10, आणि मी काय करतोय मध्येच एका टाईपचे जे गणित आहे ना तेवढे झाले की तुम्हाला होमवर्कला गणित देतोय बरोबर। तर आता तुम्ही बघा हा पुढचा 8वा 9वा 10वा मी एक एक प्रश्न दाखवतो तुम्हाला। आता हे काय म्हणता, 11, 8, 5, 2 अशी श्रेणी, ही श्रेणी अशी कमी कमी होत जाते, तर तुम्ही सांगा -151 हे -151 ही जी संख्या आहे हे कितवं पद असते? हा एक प्रकारे मेन गणिताचा की श्रेणीची सुरुवात माहिती असते आणि शेवट माहिती पाहिजे माहिती असतो, आणि तुम्हाला ते माहीत करायचं असतं की कितवं पद आहे। जसं मी हे विचारलं कितवं पद, तुम्ही कितवं म्हणाल तिसरं, कारण मेन श्रेणी दिसतंय ना तिसरं मध्ये, हे कितवं आहे 14, हे कितवं आहे 2nd, पण हे कितवं आहे माहित नाही, मग याला n-वं पद म्हणतो ना आपण। म्हणजे कसं, ए बरोबर 21 आणि ए बरोबर 11 आणि डी बरोबर 8 × 11 गेले खालती मूल्य -3 आणि याला आपण एन पद म्हणतो, टी एन बरोबर -151 आणि एन आपल्याला काय करायचंय फाईंड आउट करायचंय, मग कळून जाईल आपल्याला हे कितवं पद आहे, ही कितवी संख्या आहे, राईट की नाही। मग आता सांगा टी एन बरोबर a + n - 1 × d आणि मग इथे -151 = a म्हणजे 11, n - 1 × d, d - 1 - आया ब्रॅकेटला आहे। आता काय होतंय फक्त एवढी काळजी करा की मायनसने तुम्ही ह्यावेळेस ज्यावेळेस ब्रॅकेटला गुणाकार करता तर त्यावेळेस 3n आणि 3n तर 3 गुणाकार होईल, पण चिन्ह दोन्ही चेंज होणार आहे। हा प्लस येतो तो मायनस बनेल आणि हा मायनस येतो प्लस बनेल, हे लक्षात ठेवा लागेल तुम्हाला। मायनसने ब्रॅकेटला कसं गुणतात, 3ने असतं तर 3n आणि 3n तर 3 झालं असतं, चिन्ह प्लस मायनस आलं असतं, पण मायनसमुळे हे प्लसचं मायनस बदलतं आणि मायनसचं प्लस, चिन्ह चेंज होतात, मायनसमुळे चिन्ह काय होतात चेंज होतात। मग हे -3n जसं तसं हे 11 × 3 किती बनतात 14 आणि हे -151। आता हे +14 एक नेम काय होतात -14 बरोबर -3n, 4 × 1 = 5, 5 × 1 = 6 आणि -165, कारण ह्या हे बघा हे +40 इकडून मायनस झालं बरं का, हे 11 × 3 बेरीज 14 झाली, हा -3 जसंच तसं आहे आणि हा इकडे मायनस झाल्यामुळे यांची बेरीज करायला लागली हा। आणि मग आता हे -165 = -, आणि याचा -, -, काय होता तो कट, म्हणून दोन्ही मायनस कट करा, हे -, बिकम कॅन्सल, मग 165 ला 3 ने डिवाइड करा, आणि डिवाइड केलं तर उत्तर येतं 55, राईट ना। आता एन 55 आलं याचा अर्थ आपण म्हणू शकतो की -151 = 55 कितवं पद येते सांगा, कितवं मध्ये -151 हे कितवे पद आहे, 55वे पद आहे, 55वे पद आहे। एकदम इझी बघा, टी एन दिलेला असताना तुम्ही एन काढायला शिकताय, हेच एक मेन गणित आहे। अगोदर पण एक झालं बघा, 3 अंकी संख्या 5 ने भाग जाणाऱ्या किती आहे ते शोधावं, ओके हे पण चांगलं करायचं। 9वा प्रश्न बघूया, हे मी शेवटचे जे 3 प्रश्न आहे ना 8वं 9वं आणि 10वं हे एक एक सुट्ट सुट्ट दाखवतोय, कारण जेणेकरून तुम्हाला ते काढू हा। आणि एकदम सेम टाईप की तुम्हाला आम्ही शेवटचं पद देतोय आणि तुम्ही सांगा ते कितवं आहे, पण प्रश्नाची लँग्वेज चेंज आहे बघा प्रत्येक। आता बघा, आता बोलतोय की 10 पासून 250 पर्यंत संख्या आहे तुमच्या, स्टार्टिंग हे 10 आहे आणि एंड हे कुठपर्यंत 250 पर्यंत, तर यातल्या तुम्ही 4ने डिव्हिजिबल कोणत्या कोणत्या संख्या आहेत ते सांगा, डिवायडिंग बाय 4 4ने भाग जाणार। मग मला सांगा पहिली संख्या 10 घेता येईल का मला, कारण हिला 4ने भाग जातो का, नाही ना, मग 10ने घेता येणार। पहिली संख्या घेता येईल बघा 12, कारण 4 × 3 = 12, मग पुढची 16, मग पुढची 20, अशा सगळ्या घेता येईल मला,
पण मी शेवटपर्यंत घेत बसलो तर मग मला अंकगणिती श्रेणी हा धडा शिकण्याचा काय फायदा आहे. मी आता काय करणार, स्टार्ट करणार आणि एंड करून टाकणार. 250 चार ने भाग करतो का चेक करू आपण. बघा 250 चार ने भाग करतो का, 4 × 24 खाली उरला आहे 1, 4 × 8 खाली तरी पण उरला असतो, बाकी 0 उरली नाही, भाग गेला नाही, याचा अर्थ मी 250 नाही घेऊ शकत. मग 250 अलीकडे जेवढी बाकी उरती का तेवढा अंक घ्यायचा, कारण बाकी जर 2 उरली तर अलीकडचा दुसरा घ्या, बाकी जर 3 उरली तर याच्यातून 3 कमी करून घ्या, बाकी जर 4 उरली तर 4 कमी करून घ्या, बाकी जर डायरेक्ट 0 आली तर हाच, याची बाकी 0 आली का नाही म्हणून हा नाही घ्यायचा, याच्या अलीकडचा दुसरा. 250 मधून 2 गेलो 248 असतात बघा, म्हणजे मी शेवटची संख्या शोधण्याचा तुम्हाला फॉर्म्युला देतोय. त्यांनी जरी शेवटची 250 दिलेली असेल तरी ती आपली शेवटची नाही, कारण आपल्या संख्या 4 ने भाग जाणार आहे आणि 4 ने 250 ला भाग जात नाही, त्याचं भाग देऊन बघितल्यावर कळतं हो की नाही, लक्षात येत आहे. आणि मग भाग जाणारी शेवटची संख्या किती आहे, 248. आणि आता मला काय करायचंय, या सर्व संख्या कितीची सांगायचंय, एकदम सोपं, बाकीचं सेम सांगा. मला ए बरोबर T1, ए बरोबर 12 आणि डी बरोबर T2 − T1. T2 म्हणजे 16, 16 × 12 गेले, खाली उरले 4. आणि याला आपण एन मापद म्हणतो, एन मापद किती आहे, 248. तर तुम्हाला एन काढायचं असते आता, राईट. मग परत TNचं सूत्र लिहा, TN बरोबर A + N − 1 × D. मग 248 बरोबर 12 + N − 1 × 4. 12 + 4n − 4. 4n + 12 × 4 = 8. हे 248 राईट ना. आणि हे प्लस 8 इकडे येऊ काय गेलं आता, −8. हे बघा गुणाकार कसं झाला आता, 4n − 4 = 4, पण चिन्ह बदलणार नाही, कारण हा 4 7 आहे म्हणून चिन्ह बदलत नाही. मागच्या वेळी तिथं मायनस संख्या होती, जेव्हा चिन्ह बदलले होते, प्लस चं मायनस, मायनस चं प्लस, समजून घे जरा काय चाललंय. आणि मग इथे वजा बाकी येते 240 बरोबर 4n, मग 240 ला 4 ने भागा बरोबर n, आणि मग 4 × 24. आता शिकळा आपल्याला n 60, याचा अर्थ ही संख्या 60वी आहे, ही संख्या 60वी, याचा अर्थ या सर्व संख्या किती आहे, 60 आहे. म्हणून घ्या तुम्ही मग त्या सर्व संख्या 60 आहे, एकदम इझी बघा, त्या सर्व संख्या 60 आहे. That all numbers are 60. जमेल, एकदम सिंपल आहे बघा, कळेल ना, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती सगळ्या, 60. ओके, तर आपला ह्या सराव संचाचा हा शेवटचा प्रश्न, दहावा. होमवर्कला ऑलरेडी मी गणित दिलेले आहे, तुम्ही तुम्हाला ते तुम्ही मला करून दाखवा. ओके, आता हा दहावा प्रश्न समजून घ्या, हा जरा फटके प्रश्न आहे, वेगळा प्रश्न आहे थोडासा. काय बोलताय की एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 17वे पद म्हणजे T17 हे 10व्या पदापेक्षा, म्हणजे T10 पेक्षा कितीने जास्त आहे, 7 ने. 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, म्हणजे 17th टर्म हे 10th टर्म पेक्षा 7 ने कसे लार्ज आहे किंवा म्हणजे मोर आहे. तर तुम्ही काय करून दाखवा, सामान्य फरक काढून दाखवा, म्हणजे डी काढून दाखवा. तुम्ही काय करणार आता, सिंपल मला इथे T17 आणि T10 गणित दिसतंय, तुम्ही पहिल्यांदा TN एकदा सूत्र वापरणार आणि तिथं T17 बनवून घेणार. T17 कसा बनेल आता, त्याच्याऐवजी 17 घ्या आणि गुणी वजा 1 आणि म्हणजे 16 डिवाय. आता समीकरण नाही बनवलं तर मी फक्त T17 ची काय बनते, किंमत, कारण आपल्याकडे T17 म्हणजे फक्त N17 आहे, बाकी A पण नाही आहे, B पण नाही, म्हणून असं बनवायचं. तसंच तुम्ही T10 बनवा, TN बरोबर A + N − 1 × D आणि मग T10 बरोबर A + N म्हणजे 10 − 1 × D म्हणजे A + 9D बनला. हा T10 पण बनला तुमचा, बघा बरं का, समीकरण नाही बनत याच्यात फक्त T17 साठी एक असं विधान बनतं आणि T10 साठी एक विधान बनतं. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे की T17 हे T10 पेक्षा 7 ने कसं आहे, जास्त. T17 हे T10 पेक्षा 7 ने जास्त आहे, मग T17 म्हणजे तुमचं A + 16D, T10 म्हणजे तुमचं A + 9D आणि हा 7 जशाच्या तसा, एकदम सिंपल. मग हे काय होतं, तर हे 16D = 9D + 7, मग हे 16D − 9D = 7, मग 7D = 7, मग D = 7/7, D = 1, therefore common difference is 1. सामान्य फरक किती आला, 1. एकदम सोपं होतं बाळा, 1. त्यांनी आपले स्वतःहून सांगून ठेवलं होतं की नाही की 17वं पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, मग मी काय केलं, हे 17वं पद असं तयार,
सत्रह पदा सा फॉर्म्यूला लिखा टी सत्रह लिखा एम ऐसी सत्रह भरला सत्रह वजा एक सोलह डी आला तो टी सत्रह की किमत तैयार के लिए तीस टी दह की किमत तैयार के लिए मग किमती मी हा विधान मे का विधान मैं स्वतः दिलेले सत्रह मे दहाव्या पदापेक्षा सात जास्त है मग डी ए का एकदम सिंपल है परत बघा समजू तुम्हारा दे ओके पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज त्याला तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आपले यूट्यूब चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णू मुळे सर ओके okay?